शासनाने सातवा वेतन आयोग सर्वांना लागू केलेला आहे, परंतु आमच्या विनाअनुदानित कर्मचाऱ्यांना आजपर्यंत वेतन आयोग लागू झालेला नाही। त्या संदर्भात आम्ही इथे धरणे आंदोलन करण्यासाठी बसलेलो आहोत। तर आमच्या विश्वस्तांकडे हीच मागणी आहे की आम्हाला त्वरित शासन नियमाप्रमाणे सातवा वेतन आयोग विनाअनुदानित कर्मचाऱ्यांना लागू करावा, ही आमची मुख्य मागणी आहे। आता पुढील आंदोलनाची रूपरेषा युवराज बनसोडे साहेब सांगतात। आत्ताच हे दादा बोलले की यांची मागणी जी सांगितली, पण ह्याच्या अगोदर वाड्या कॉलेज प्रशासन आहे त्याला तुम्ही कुठली इन्फॉर्मेशन दिलेली का, किंवा का कागदपत्र तुमचा व्यवहार काय झालेला आहे का? या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, गेली 1.5 वर्षापासून वाड्या युनिव्हर्सिटी सोसायटी शिक्षक व शिक्षक कर्मचारी संघ जो आहे हा गेल्या 1.5 वर्षापासून यांच्या विविध रास्त मागणीसह संवैधानिक मार्गाने त्यांची जी भेटीगाठी घेत आहेत, संवैधानिक मार्गाने पत्रव्यवहार करत आहेत आणि त्यांच्याशी त्या विषयावर नेहमीच चर्चेत राहत आहे। असं असताना देखील केवळ विश्वस्त जे संस्था चालक आहेत, जे इथले विश्वस्त मंडळ आहेत या कॉलेजमध्ये, ते यांना मीच कॅर करत आहेत, त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करत नाहीत किंवा त्यांना योग्य प्रतिसाद देत नाही। तेव्हा या संस्थेचे जे काय वरिष्ठ लोक आहेत त्यांच्यापर्यंत म्हणावं तसा मेसेज या आमच्या कर्मचाऱ्यांचा ते पोहोचला गेला जात नसल्याचं या ठिकाणी निदर्शित आहे। ही गोष्ट ज्यावेळीस या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली की गेली 1.5 वर्ष आपण आंदोलन करतोय, त्यांना निवेदन देतो, निषेध म्हणून काळ्या फिती लावून कामही करतोय, विद्यार्थ्यांना कुठल्या गालबोट न लागता, संस्थेला कुठलाही गालबोट न लागता, कुठलीही शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न करता संविधानिक मार्गाने आज गेली 1.5 वर्षे लोक या संस्थेची रास्त मागण्यासाठी मागणी करत आहेत। असं असताना देखील केवळ जाणीवपूर्वक या मागणीकडे दुर्लक्ष करून या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न या संस्थेकडे होत नाही अशा निदर्शन देत आहे। गेली अनेक वर्ष हे कर्मचारी माझे बंधू भगिनी अनेक वर्षापासून खूप हालापेष्टा सहन करत आहेत, अन्याय सहन करत आहेत। जेव्हा यांच्या लक्षात आलं की आपल्याला अन्याय होतोय, तेव्हा यांच्या लक्षात आलं की आपल्याला आंदोलनशिवाय आता पर्याय नाही, आणि म्हणून या लोकांनी हा निर्णय घेतला की आजचा जो दिवस यांनी निवडलेला आहे, आज या आजच्या दिवशी 1 तारखेला नोव्हेंबरच्या दिवशी, आणि हा नोव्हेंबरचा दिवस निवडण्याच्या मागचं एकच कारण आहे की 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे, आणि या संविधान दिनाच्या निमित्ताने या महिन्यामध्ये जर नाही मिळालं नसेल ती योग्य होणार नाही म्हणून हा निवडलेला दिवस हा 1 तारखेला सुरुवात केलेला आहे। आणि म्हणून त्यांच्या रास्त मागणीची ज्यावेळेस त्यांनी आमच्या शिष्टमंडळाची चर्चा केली रिपब्लिकन कॉंग्रेसच्या माध्यमातून, त्यानंतर आनंदराव आंबेडकरांशीही मी चर्चा केली आणि आनंदसाहेबांच्या आदेशाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी रिपब्लिकन कॉंग्रेसच्या नावं मॉडर्न इंडियन सोसायटीच्या शिक्षक कर्मचाऱ्याच्या वतीने या ठिकाणी हा आंदोलनाचा पहिला दिवस आहे। पहिल्या दिवसापासून आम्ही सकाळपासून या ठिकाणी सर्वत्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेकडोच्या संख्येने महिलासह कर्मचारी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत। आंदोलन एकदम शांततेच्या मार्गाने चालू आहे, परंतु याची दखल आज सकाळपासून देखील या येथील प्रशासनाने घेतलेली दिसत नाही आहे। पोलीस प्रशासन आम्हाला योग्य प्रकारे सहकार्य करत आहे, परंतु या ठिकाणचं जे प्रशासन आहे कॉलेजचं हे कुठल्याही प्रकारे सहकार्य करताना किंवा आमची चर्चा करताना दिसत नाही, हे निंदनीय असून आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। जर यांनी या योग्य वेळेची दखल घेतली नाही, हे बेबदल तर आंदोलन आमचं चालू राहणारच आहे, पण येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रपती असतील, राज्यपाल महोदय असतील, मुख्यमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, या सर्वांची आम्ही आंदोलनाला चालू ठेवून गाठीभेटी घेऊन वेळेप्रसंगी जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला न्याय इलाज असतो कोर्टाचे दरवाजे आम्हाला ठरवा लागतील, या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जाहीर करतो। काय सांगाल तुम्ही या आंदोलनाबद्दल? सर्वप्रथम मी आपणास या चॅनलचे या ठिकाणी धन्यवाद करतो। आज या ठिकाणी रिपब्लिकन कामगार सेनेचं बेमुदत आंदोलन या ठिकाणी चालू आहे। ह्याकरता मी राष्ट्रीय दलित पॅन्थर पुणे शहर अध्यक्ष आणि पुणे शहराच्या वतीने मी या ठिकाणी आपणास पहिला जाहीर पाठिंबा जाहीर करतो। आणि मी 2016, 2017 आणि 2018 आणि 2019 रिपब्लिकन सेनेचा या पुणे शहराचा शहर अध्यक्ष म्हणून काम करत होतो, आणि हे काम करत असताना ते
या संविधानाने हक्क अधिकार जो आपल्याला दिलेला आहे तो हक्क अधिकार घेऊनच्या निमित्त पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर एक मोर्चा घेतला होता. या सर्व महाराष्ट्रातील कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग बोनस पेन्शन न मिळण्याकरता आम्ही रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून मी ह्यो आवाज पुण्यापासून ते दिल्लीपर्यंत मी आंदोलन केलं आणि ते आंदोलन करत असताना मी सातवा वेतन आयोगसाठी आम्हाला दिल्लीमध्ये सुद्धा त्यावेळेला अटक झालेली होती. रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून ते आंदोलन केलं होतं. आज परत तो दिवस या ठिकाणी उद्भवलेला आहे की परत इथल्या कर्मचाऱ्यांना की सातवा वेतन आयोग हे सरकार हे केंद्र सरकार महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे टाळाटाळ करतं. या ठिकाणी मी येत्या काळामध्ये आपणास तर आत्ता तर मी या ठिकाणी तर पाठिंबा दिलेलाच आहे पण पॅन्थर ही पॅन्थरच्या इस्टाईलमध्ये तुमच्या संघट आम्ही ह्या आंदोलनामध्ये सहभाग होईन आणि ह्या शासनाला भाग पाडेन की यांना सातवा वेतन आयोग मिळलाच पाहिजे अशी या ठिकाणी मी तुला इच्छा व्यक्त करतो. जय भीम जय भारत. या ठिकाणी मी थांबतो.